लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती श्री हरिवंशजी, संसदेचे माननीय सदस्य, सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, विशेष अतिथी, अन्य सर्व महान व्यक्ती आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रत्येक देशाच्या विकास यात्रेमध्ये सदा सर्वकार अमर होऊन जाणारे असे काही क्षण येतात. काही दिनांक काळाच्या भाळावर कायमसाठी कोरले जातात. आज 28 मे 2023 चा दिवस असाच एक शुभ दिवस आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेच्या नवीन भवनाची भेट दिली आहे. या अमृत महोत्सवात भारतीयांनी आपल्या लोकशाही संसदेला या नवीन भवनाची भेट दिली आहे. भारतीय लोकतंत्र के इस स्वर्णिम क्षण की बहुत बहुत बधाई देता हूं. साथियों, जगाला भारताच्या दृढ संकल्पाचा संदेश देणारं आपल्या लोकशाहीचं हे मंदिर आहे. विश्व को भारत के दृढ संकल्प का संदेश देता हमारे लोकतंत्र का मंदिर है. ये नया संसद भवन, हे नवीन संसद भवन म्हणजे योजना को यथार्थ, योजनेला यथार्थ देशी, नीति को नीतीला निर्मितेशी, इच्छाशक्ती को इच्छाशक्तीला क्रियाशक्तीशी, संकल्प को संकल्पाला सिद्धीशी जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून सिद्ध होईल. हे नवीन भवन म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचं माध्यम होईल. हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षीदार ठरेल. हे नवीन भवन विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना बघेल. हे नवीन भवन म्हणजेच जुन्या आणि नव्याच्या सह अस्तित्वाचा देखील आदर्श आहे. मित्रांनो, नव्या वाटांवर चालूनच नवीन प्रतिमानांची, नवीन आदर्शांची उभारणी होते. आज
नव भारत नवीन ध्येय उराशी बाळगतो आहे, नवीन रस्ते बांधतो आहे, नवा उत्साह आहे, नवी उमेद आहे, नवा प्रवास आहे, नवा विचार आहे, दिशाही नवीन आहे, दृष्टीही नवीन आहे, संकल्पही नवीन आहे, विश्वासही नवीन आहे। आज पुन्हा एकदा पूर्ण जग भारताकडे भारताच्या संकल्पांच्या दृढतेकडे भारतीयांच्या प्रखर तेजाकडे भारतीय जनशक्तीच्या जिजीविषेकडे आणि आशेने बघत आहे। जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जातं, तो विश्व आगे बढ़ता। भारताच्या विकासातून संसद का ये नया भवन जगाचा विकास साधण्याचं आवाहन भारत के विकास से हे नवीन संसद भवन करेल, विश्व के विकास का भी आह्वान करेल। मित्र हो, आज या ऐतिहासिक दिवशी आज इस ऐतिहासिक अवसर पर काही वेळापूर्वी कुछ देर पहले संसदेच्या नवीन वास्तूमध्ये संसद की इस नई इमारत में पवित्र अशा सेंगोलची ही स्थापना झाली आहे। सेंगोल की भी स्थापना हुई है। महान चोळ साम्राज्यामध्ये सेंगोल हे कर्तव्यपथाचं सेवापथाचं राष्ट्रपथाचं प्रतीक मानलं जात असे। राजाजी आणि आदिनमच्या संतांच्या मार्गदर्शनात हा सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक ठरलं। तामिळनाडूमध्ये विशेष करून आलेले आदिनमचे संत आज सकाळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी संसद भवनात आले होते। मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो। त्यांच्याच मार्गदर्शनानं लोकसभेत या पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे। गेल्या काही काळात याच्या इतिहासाबद्दलची बरीच माहिती प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली आहे। मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, परंतु या पवित्र सेंगोलला त्याची महत्ता परत मिळवून देऊ शकू हेच आपलं सद्भाग्य आहे। त्याची मानमर्यादा परत मिळवून देऊ शकू, जेव्हा संसद भवनात कामकाज सुरू होईल तेव्हा हा सेंगोल आपल्याला सर्वांना प्रेरणा देत राहील। मित्र हो, भारत हे केवळ एक लोकशाही राष्ट्रच नाही तर लोकशाहीची माताही आहे, मदर ऑफ डेमोक्रेसी आहे। भारत आज जागतिक लोकशाहीचाही खूप मोठा आधार आहे। लोकशाही ही आपल्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही तर तो एक संस्कार आहे, एक विचार आहे, एक परंपरा आहे।
आपले वेद आपल्याला सभा आणि समित्यांचे लोकतांत्रिक आदर्श शिकवतात. महाभारतासारख्या ग्रंथात गण आणि गणतंत्रांच्या व्यवस्थेचे उल्लेख आढळतात. वैशालीसारखी गणतंत्र आपल्याला जगून दाखवली आहेत. भगवान बसवेश्वरांच्या अनुभव मंडपांना आपण आपली प्रतिष्ठा मानला आहे. तामिळनाडूमध्ये सापडलेला 9व्या शतकातला शिलालेख आजही प्रत्येकाला थक्क करून सोडतो. आपली लोकशाही हीच प्रेरणा आहे. आपलं संविधान हाच आपला संकल्प आहे. या प्रेरणेची आणि संकल्पांची सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी जर कोणी असेल तर ती आपली संसद आहे. आणि ही संसद देशाच्या ज्या समृद्ध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते, जिचा उद्घोष करते, शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगः चरैवेति. म्हणजेच जो थांबतो त्याचं भाग्यही थांबतं, परंतु जो चालत राहतो त्याचं भाग्यही चालत राहतं, नवीन नवीन उंची गाठतं. म्हणूनच चालत राहिलं पाहिजे, चालत राहा. पारतंत्र्यानंतर आपल्या भारतानं खूप गोष्टी गमावून आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली होती. तो प्रवास कित्येक चढ उतार ओलांडून, कित्येक आव्हानं पार करून स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये पोहोचला आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ आपल्या संचिताला सांभाळून विकासाचे नवीन आयाम रचण्याचा अमृतकाळ आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ देशाला नवीन दिशा देण्याचा अमृतकाळ आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ अनंत स्वप्नांच्या आणि असंख्य आकांक्षांच्या परिपूर्तीचा अमृतकाळ आहे. हा अमृतकाळ आवाहन करतोय, सांगतोय, मुक्त मातृभूमी को नवीन पान चाहिए, नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए. मुक्त गीत हो रहा नवीन राग चाहिए, नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए. आणि म्हणूनच भारताच्या भविष्याला उज्ज्वल करणारी ही कार्यस्थळीही नवीन असली पाहिजे. आधुनिक असली पाहिजे. मित्रांनो, एकेकाळी जगातल्या सर्वात समृद्ध आणि वैभवशाली राष्ट्रांमध्ये भारताची गणना होत असे. भारताच्या नगरांपासून महालांपर्यंत, भारताच्या मंदिरांपासून मूर्तींपर्यंत, भारताच्या वास्तू, भारताच्या विशेषज्ञतेचा जयघोष करत असत. सिंधू संस्कृतीच्या नगर नियोजनापासून मौर्यकालीन स्तंभ आणि स्तूपांपर्यंत,
चोळ राजांनी बांधलेल्या भव्य मंदिरांपासून जलाशयांपर्यंत आणि मोठ्या बांध्यांपर्यंत भारताच्या कौशल्यामुळे जगभरच्या प्रवासी आणि पर्यटकांच्या आश्चर्याला पारावर उरत नसे. परंतु शेकडो वर्षांच्या पारतंत्रानं आपला हा गौरव आपल्यापासून हिरावून घेतला. इतर देशांमधल्या निर्मिती आणि वास्तुरचना पाहून मंत्रमुग्ध होऊ असाही काळ आला. 21व्या शतकातला नवीन भारत उत्तुंग आशांनी परिपूर्ण असा भारत. आता पारतंत्र्यातल्या त्या विचारसरणीला मागे टाकून पुढे येत आहे. आज भारत प्राचीन कलेच्या त्या गौरवशाली ओघाला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवून घेत आहे. आणि संसदेची ही नवीन वास्तू म्हणजे याच प्रयत्नांचं जिवंत प्रतीक ठरली आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला गौरव वाटत आहे. या भवनात वारसाही आहे, वास्तूही आहे, यात कलाही आहे, कौशल्यही आहे, यात संस्कृती आहे आणि संविधानाचे स्वरही आहेत. तुम्ही पाहत आहात की लोकसभेचा अंतर्भाग इकडेही पहा तिकडेही पहा, राष्ट्रीय पक्षी मोर या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यसभेचा अंतर्भाग राष्ट्रीय फूल कमळ यावर आधारित आहे. आणि संसदेच्या प्रांगणात आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणजेच वटवृक्षही आहे. आपल्या देशाच्या सर्व वेगवेगळ्या भागांची विविधता या नव्या भवनात सामावली गेली आहे. या भवनात राजस्थानातून आणलेले ग्रॅनाइट आणि बलुआ दगड वापरले गेले आहेत. हे जे लाकूड दिसतंय ते लाकूड महाराष्ट्रातून आलंय. उत्तर प्रदेशातल्या भदोहीच्या कारागिरांनी या वास्तूसाठी आपल्या हातांनी गालिचे विणले आहेत. एक प्रकारे या भवनाच्या कणाकणात आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना दिसून येत आहे. मित्रांनो, संसदेच्या जुन्या भवनात आपली कामं पूर्ण करणं सर्वांसाठी किती अवघड जात होतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या होत्या, बसण्यासाठी जागेच्या अडचणी होत्या. म्हणूनच गेल्या 1.5-2 दशकांपासून सतत ही चर्चा चालू होती की देशाला एका नवीन संसद भवनाची आवश्यकता आहे. आपल्याला हेही बघावं लागेल की भविष्यात जागा वाढतील, खासदारांची संख्या वाढेल, ते लोक बसतील कुठे. म्हणूनच संसदेच्या नवीन वास्तूची उभारणी ही काळाची गरज होती. ही भव्य वास्तू आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे याचा मला आनंद आहे. तुम्ही बघत आहात
यावेळीही या सभागृहात सरळ थेट सूर्यप्रकाश येतो आहे. तुम्ही बघत आहात यावेळीही या सभागृहात वीज कमीत कमी वापरली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणं आहेत, या बाबींवर पूर्ण लक्ष देण्यात आलं आहे. मित्रहो, आज सकाळीच मी हे भवन उभारणाऱ्या कारागिरांच्या आणि कामगारांच्या गटाला भेटलो. या संसद भवनाने जवळपास 60,000 श्रमिकांना रोजगार देण्याचंही काम केलं आहे. या संसद भवनामध्ये या नवीन वास्तूसाठी त्यांनी घाम गाळला आहे. या सर्वांच्या श्रमांना समर्पित असा एक डिजिटल दालनही संसद भवनात तयार करण्यात आला आहे. कदाचित असं होण्याची जगातली ही पहिलीच वेळ. संसद भवनाच्या निर्मितीतील त्यांचं योगदानही आता अमर झालं आहे. मित्रांनो, कोणताही तज्ञ गेल्या 9 वर्षांची वाटचाल समजून घेतली तर त्यांना समजेल की ही 9 वर्ष भारताच्या नवनिर्माणाची गरीब कल्याणाची वर्ष होती. आज संसदेच्या नवीन वास्तूच्या निर्मितीबद्दल अभिमान वाटत आहे. तर मला गेल्या 9 वर्षांमध्ये गरिबांची 4 कोटी घरं बांधली गेल्याचंही समाधान आहे. या भव्य वास्तूकडे पाहून आपलं मस्तक अभिमानानं उंचावत आहे. त्याचवेळी गेल्या 9 वर्षांमध्ये 11 कोटी शौचालय बांधली गेल्याबद्दल समाधान आहे. ज्या शौचालयांनी स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं रक्षण केलं, त्यांची मान उंचावली, आज या संसद भवनातल्या सुविधांबद्दल बोलताना माझ्या मनात याचं समाधान आहे की गेल्या 9 वर्षात गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधले गेले. आज या पर्यावरणस्नेही वास्तूकडे पाहून आनंद होतोय, त्याचवेळी मला समाधान वाटतंय की पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी 50,000 अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. नवीन संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभा बघून आपण उत्सव सादर करत असतानाच मला आनंद आहे की देशात 30,000 अधिक नवीन पंचायत भवनही उभारली आहेत. म्हणजे पंचायत भवनांपासून संसद भवनापर्यंत आपली निष्ठा एकच आहे, आपली प्रेरणा एकच आहे. देशाचा विकास म्हणजेच देशवासियांचा विकास. मित्रहो, तुमच्या लक्षात आलं असेल 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी भाषण केलं होतं. हीच वेळ आहे, हीच योग्य आहे. प्रत्येक देशाच्या इतिहासात असा क्षण येतोच जेव्हा देशाचं चैतन्य नव्यानं जागृत होऊन येतं. भारतात स्वातंत्र्यापूर्वी 25 वर्ष, 1947 पूर्वीची 25 वर्ष आठवून पहा. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची 25 वर्ष असाच काळ होता. गांधीजींच्या
असहकार आंदोलनानं अवघ्या देशात एक विश्वास निर्माण झाला होता. गांधीजींनी स्वराज्याच्या संकल्पाने प्रत्येक भारतीयाला जोडलं होतं. हा तोच काळ होता जेव्हा प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी जीवाच्या करारानं प्रयत्न करत होता. याचा परिणाम म्हणजेच आपल्याला 1947 भारताला स्वातंत्र्यप्राप्तीच्या स्वरूपात दिसला. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळही भारताच्या इतिहासाचा एक असाच टप्पा आहे. आजपासून 25 वर्षांनी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 100 वर्ष झालेली असतील. आपल्या हातात 25 वर्षांचा अमृत कालखंड आहे. या 25 वर्षांमध्ये आपल्याला सर्वांना भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचं आहे. लक्ष्य मोठं आहे, लक्ष्य अवघडही आहे, पण प्रत्येक देशवासियानं आज यासाठी तन मन धन अर्पून सिद्ध व्हायचं आहे. नवीन प्रतिज्ञा करायच्या आहेत, संकल्प जोडायचे आहेत आणि भारतीयांचा विश्वास फक्त भारतापुरताच मर्यादित नाही. आपल्या स्वातंत्र्य संग्रामानं जगातल्या अनेक देशांमध्ये त्या काळी एक नवीन चैतन्य जागृत केलं होतं. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामुळे भारत स्वतंत्र झालाच, शिवाय इतरही अनेक देश स्वातंत्र्याच्या वाटेवर चालू लागले. भारताच्या विश्वासानं इतर देशांना विश्वासाला बळकट आधार दिला होता आणि त्यामुळेच भारतासारखा विविधतेने नटलेला देश, इतकी मोठी लोकसंख्या असलेला देश, इतक्या आव्हानांशी लढणारा देश जेव्हा दमदार विश्वासानं पुढे जातो तेव्हा त्यातून जगातल्या अनेक देशांना प्रेरणाही मिळते. भारताचं प्रत्येक यश येत्या काळात जगाच्या वेगवेगळ्या भूभागांमध्ये वेगवेगळ्या देशांच्या साफल्याच्या मुळाशी प्रेरणारूपानं उभं राहणार आहे. आज जर भारतानं गरिबी दूर करण्याचं काम वेगानं केलं तर यातूनच तो अनेक देशांना गरिबीतून बाहेर येण्याची स्फूर्तीही देऊ शकतो. भारताचा विकसित होण्याचा संकल्प हे तर अनेक देशांचं बळ ठरणार आहे. म्हणूनच भारताचं उत्तरदायित्व आणखीन वाढलेलं आहे. आणि माझ्या सोबत्यांनो, सफल होण्याचा विश्वास, सफलता होण्याची पहिली शर्त, अट ही सफल होण्याचा विश्वास हीच आहे. हे नवीन संसद भवन याच विश्वासाला नवीन बळकटी आणि नवीन उंची देणार आहे. विकसित भारताच्या निर्मिती प्रक्रियेत त्याच्याकडून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल. हे संसद भवन प्रत्येक भारतीयाच्या कर्तव्य भावनेला साथ घालून जागृत करेल. मला खात्री आहे की या संसदेत जे लोकप्रतिनिधी बसतील ते नवीन प्रेरणेनं लोकशाहीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतील.
आपल्याला नेशन फर्स्ट या भावनेनं पुढे जावं लागेल. इदं राष्ट्राय इदं न मम, आपल्याला कर्तव्य पथाला सर्वोपरी ठेवावं लागेल. कर्तव्यमेव कर्तव्यम, अकर्तव्यम न कर्तव्यम. आपल्याला आपल्या आचरणातून आदर्श उदाहरण घालून द्यावं लागेल. यद यद आचरती श्रेष्ठाः तद्देव इतरे जनः. आपल्याला सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहावं लागेल. उद्धरेत आत्मना आत्मानामम, आपल्याला आपल्या वाटा स्वतः निर्माण कराव्या लागतील. आत्मदीपो भव, आपल्याला स्वतःला श्रम करावे लागतील, तप करावं लागेल. तपसो ही परम नास्ती तपसा विंदते महतः. लोककल्याणालाच आपला जीवन मंत्र करून वाटचाल करावी लागेल. लोकहितं मम करणीयम. जेव्हा संसदेच्या या नवीन भवनात आपण आपल्या दायित्वांची प्रामाणिकपणे पूर्तता करू, तेव्हाच देशवासियांनाही नवीन प्रेरणा मिळेल. मित्रांनो, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला ही नवीन संसद एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन बळकटी देईल. आपल्या श्रमिकांनी स्वतःच्या घामानं या नवीन संसद भवनाला किती भव्य केलं आहे. आता आपल्या समर्पणानं या भवनाला दिव्य करणं हे आमचं उत्तरदायित्व आहे. एक राष्ट्र म्हणून आपणा सर्व 140 कोटी भारतीयांचा संकल्प हीच या नवीन संसद भवनाची प्राणप्रतिष्ठा आहे. इथे घेतला जाणारा प्रत्येक निर्णय येणाऱ्या अनेक शतकांचं भवितव्य सांभाळणारा आणि सजवणारा ठरणार आहे. इथे घेतला जाणारा प्रत्येक निर्णय भावी पिढ्यांना सशक्त करणार आहे. इथे घेतले जाणारा प्रत्येक निर्णय भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आधार होणार आहे. गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग समाजातल्या प्रत्येक वंचित परिवाराच्या सशक्तीकरणाचा, वंचितांना प्राधान्य देण्याचा मार्ग इथूनच जातो. या नवीन संसद भवनाची प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत, भिंतीचा कण आणि कण गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आगामी 25 वर्षांमध्ये संसदेच्या या नवीन भवनात तयार होणारे नवीन कायदे भारताला विकसित भारत म्हणून घडवतील. या संसद भवनात तयार होणारे कायदे भारताला गरिबीच्या खाईतून वर यायला मदत करतील. या संसद भवनात तयार होणारे कायदे देशाच्या युवा वर्गाला, महिलांसाठी नवीन संधी निर्माण करतील. संसदेचं हे नवीन भवन नवभारताच्या निर्मितीचा आधारस्तंभ ठरेल. एक समृद्ध, सशक्त आणि विकसित भारत नीती, न्याय, सत्य, मर्यादा आणि कर्तव्यपथावर अधिक सशक्त होऊन चालणारा भारत. मी समस्त देशवासियांना नवीन संसद भवनाच्या निर्मितीबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.